नागोटे कंपनी विरोधात लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचा रोहा प्रांताधिकारी कार्यालयावर दिनांक 13 म्हणजेच बुधवारी रोजी भव्य मोर्चा धडकला. अष्टमी नदी पूल ते प्रांताधिकारी कार्यालय या मार्गे निघालेल्या मोर्चा स्थानिक भूमिपुत्र नलिकाग्रस्त व प्रकल्पग्रस्तांचा मोठा सहभाग दिसून आला. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील व सुप्रसिद्ध कोर्टाचे माजी न्यायाधीश पी बी सावंत यांच्या नेतृत्वात व्यापक स्वरूपाचा लढा उभारला असून या लढ्यात आपल्या न्याय हक्कासाठी भूमिपुत्रांनी प्रखरपणे आंदोलनाची भूमिका स्वीकारत लढा उभा केलाय. या लढ्याला आज ना उद्या यश मिळेल असा विश्वास राजेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केलाय. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, कोण म्हणताय देणार नाही घेतल्याशिवाय जाणार अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगानं रिलायन्स व्यवस्थापनाचे अधिकारी, प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त व लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच प्रांताधिकारी श्री माने व तहसीलदार कविता जाधव यांच्या उपस्थितीत तब्बल 2.5 तास महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली. यावेळी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे पदाधिकारी राजेंद्र गायकवाड, शशांक हिरे, बळीराम बडे, गंगाराम मिनमिने, प्रमोद चोरगे, चेतन जाधव, अनंता फसाळे, प्रबोधिनी कुथे, गुलाब शेलार, प्रेमा पेडेकर, दत्तात्रय, सोमनाथ पारंगे, हरेश नागते आदींसह प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र मोठ्या संख्येनं उपस्थित होते. TV7 मराठीसाठी नंदकुमार बामुगडे, रोहा. या मीटिंगमध्ये माननीय प्रांताधिकारी यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम यादी जी आहे ज्या लोकांना घेणार आहेत, जी रिलायन्स व्यवस्थापनाने सुपूर्त केलेली आहे, त्याच्यावरती चर्चा झालेली आहे. आणि थोड्याच दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी याच्यावरती अंमलबजावणी करून ज्या 36 वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न आहे लोकांना कामावर घेण्यासाठी तो निर्णायक लढा आम्ही यशस्वी करतो. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी बी सावंत साहेब आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात व अध्यक्षतेमध्ये नागोटणे ते छोले या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी जे प्रकल्पबाधित आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला यांनी पुन्हा जोमाने 36 वर्षानंतर ही लढाई उभी केलेली आहे. जी लढाई या लोकांना असं वाटत होतं की आम्ही जिंकू शकत नाही, परंतु आम्ही ज्या पद्धतीनं लोकशासन आंदोलन संघर्ष समितीची स्थापना करून ही लढाई उभी केलेली आहे, या लढाईला आता अंतिम स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि वेळोवेळी ज्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी संख्येने आलो त्या संख्येचा परिणाम झालेला आहे. 610 प्राधान्य प्रमाणपत्र धारक, 110 नलिकाग्रस्त धारक व उर्वरित ज्यांच्या 7-12 उतारावरती MIDC शिक्का आहे परंतु प्रमाणपत्र नाही अशा सर्वांना कामावर घेण्याची अंतिम यादी माननीय प्रांताधिकारी यांच्याकडं रिलायन्सनी सुपूर्त केलेली आहे. त्याची पुन्हा छाननी होणार आहे आणि त्याची अंतिम तारीख ही 16 तारखेला आम्हाला माननीय प्रांताधिकारी हे पत्र देऊन कळवणार आहेत. आणि लढ्याचं अंतिम तारीख ही जिल्हाधिकाऱ्यांकडे कळेल की लोकांना कोणत्या दिवशी रिलायन्स व्यवस्थापन लोकांना कामावर घेणार आहे, त्यानंतर आम्ही आमच्या लढाईची दिशा पुन्हा ठरवणार आहोत. आत्ता आम्ही जे काय लढतो आहे ते अत्यंत कायद्याच्या चौकटीमध्ये राहून भारतीय संविधानाच्या याच्यामध्ये राहून आम्ही ही लढाई लढतो आहे. आणि ह्या लढाईला यश आल्याशिवाय राहणार नाही. लोकं अत्यंत प्रामाणिकपणे लढत आहेत आणि हा इथला जो शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे या शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही देखील गप्प बसणार नाही आणि शेतकरी देखील गप्प बसणार नाही. आमची ही संघटित ताकद आहे आणि आम्हाला असं वाटलं की आमची ताकद अपुरी पडते तर महाराष्ट्रामध्ये लोकशासन आंदोलन ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी सर्व लोकांना संघटित करून आम्ही कंपनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती लाखभर लोकांचा मोर्चा काढण्याच्या तयारीमध्ये. खरं तर हा प्रश्न रिलायन्स व्यवस्थापनाशी संबंधित नाही. 85 ते 90 ह्या कालावधीमध्ये IPCL म्हणजे इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड हे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं अंडरटेकिंग प्रोजेक्ट होतं. त्याच्यामधून नोकऱ्या दिल्या गेल्या. रिलायन्सचा पुन्हा एकदा उल्लेख करतो की रिलायन्सचा ह्या नोकऱ्यांशी काही संबंध एस्टॅब्लिश नव्हता. रिलायन्स ही फार नंतरच्या काळामध्ये आली. त्या दिल्या गेलेल्या नोकऱ्या ह्या माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या एका मीटिंगमध्ये एक प्रिन्सिपल एस्टॅब्लिश केलं गेलं होतं आणि त्या प्रिन्सिपलप्रमाणे ह्या नोकऱ्या दिल्या गेल्या. आणि वेळोवेळी ज्यावेळेला राज्य सरकार प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी रायगड, पुनर्वसन खातं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जे असणारं पुनर्वसन खातं आणि IPCL प्रशासन आणि त्यावेळेचे असणारे जे काही स्थानिक नेतेमंडळी होती ह्या सगळ्यांनी जॉईंटली त्याचा एक सर्वे केला गेला. आणि त्या सर्वेमध्ये ज्या काही गोष्टी आढळल्या, ज्या काही त्रुटी आढळल्या त्याच्याप्रमाणे एक प्रिन्सिपल जे त्या मीटिंगमध्ये जे एस्टॅब्लिश केलं गेलं होतं त्या संपूर्ण खातेदारांना
सगळ्यांना नोकऱ्या दिल्या गेलेल्या आहेत. आणि आज गेली 36 वर्ष जिथे आय पी सी एल सारखा प्रकल्प आला, आय पी सी एलकडून तो रिलायन्सकडे वर्ज झाला, तरीसुद्धा इथल्या 1287 पैकी जवळजवळ 601 प्रकल्प जास्त बाकी नोकऱ्यांसाठी वंचित राहिले. तर हे वंचित राहिल्यामध्ये मी त्यामध्ये सामील असताना बऱ्याच वेळा बरेच आंदोलनं झाली, जेलभरो आंदोलनं झाली, पण कधी लोकांच्या नेहमी म्हणजे फसवणूकच होत आली. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा.